Pang. Ya, Ate Saib. Diwalila lang na. Oh no. Papa, sa diwal kaya lang naman dyan sado. At. घरात यायच्या आधीच तुझं तर चालू झालं ग. हा दारातच आहे मी. घरात पोहोचायचे तवरच टोम नाही आणलंस का? म्हणून बयाला पटते. आता ही बया आली आता आमचं दिवाळच काढून जाणार. काय ना काय वस्तू घरातले घेऊनच जाते. चल बया पाणी देते अजून बोंब ठोक. मोठी माणसं कमी ही बारकाल्यांची तोंड जास्त चालायला लागली. आता चुरू चुरू बोलायला शिकली परी. येऊन तास झालं ना आता पाणी घेऊन आलाय वे. अहो आतापर्यंत इरखंदून पाणी उपसून पिलं असतं माणूस. जायचं होतं इरखंदायची होती पाणी उपसून आणायचं होतं. आता माझ्या घरी आल्यावरती पाण्याची बी अपेक्षा नाही ठेवावी. बाहेर असते तर खणली असती इर. बाहेर असते ती खणली बी नसते. तुम्ही तुमच्याच घरी खंदायची होती की वापरायला पाणी नाही. माझा भाऊ आणून देतो ना जार भरून. मग तेवढंच आणून द्यायचं. जार काय वापरायला असतो काय? दुना मांडी काय जारच्या पाण्याने करतात काय? ते पाणी कशाला प्यायला पाणी आणून दिले म्हणलं त्यातलं तांबे भरून आणायचा. प्या प्या. बरं बरं तेवढं स्वयंपाकाचं बघा आता जरा. घरनं घेऊन नाही आला वाटतंय. नाही खाऊन आले होते पण हिता येऊस तोपर्यंत पार पायाचा तुकडा पडला त्यामुळे जिरलं. आता बनवा. बर बनवती. नुसते नाक डोळा मोडायची कट्यात. लका तायडे केव्हा आली? आले बराच वेळ झालं. आले आले तुझ्या बायकोने लई चांगला पाहुणचार केलाय माझा. तर काय पद्धत नाही घरी आलेल्या माणसाला कसं विचारावं कसं बोलावं. पाणी तर दिलं का नाही? दिलं की तासभराने दिलं आणून पाणी. त्यात विचार शब्द ऐकावं लागलं मला. जाऊ दे तुमच्या दोघीच काही जमत नाही. मला एक डोक्याला तापच असतो तुम्ही दोघी एकत्र आला होता. तुला अक्कल नाही ग. तुझ्या बायकोला कसं जरा दापा दडपा ठेवावं. लगेच आले आले बोलायला सुरुवात केली. आम्ही नुसतं ऐकूनच घ्यावं का? बाबड्या जा मम्मीला विचार. जा ते दळण आणायचे ना. किती आणायचे दळण काय आणि कुठल्या दुकानात आणायचं ती विचारून ये. झालं का काम करून दिवसभराचं? नाही अग अर्ध्यात ना आलोय. का ती गहू दळायचं होतं ग. ती म्हणलं परत थोडी सुट्टी भेटली म्हणलं तेवढ्यात दळण आणावं म्हणलं. बरं अहो बाय तिला जास्त लय गर्दी होती दिवाळीच्या. आता होय पप्पा मम्मी सांगितलंय ढाकलं दळण घेऊन या. हो नो गव्हाचं ढाकलं दळण आणायचं? अगं दरवेळेस तर 5 किलो आणतोय की इतकं कशाला आणायचंय? अहो पप्पा मम्मी अशी म्हणली की आता 5 किलो लागल. तुझ्या बायकोची जीप चरा चरा चलती. हा हिच ऐकून घ्यायला येतोय की आम्ही. आता काय बोलशील का जाऊन? तिला परत बघतो दळण आणतो जेवायला संध्याकाळी नाही का आपल्याला? जा 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 तुला बायकोला बोलायचं. जा ये बाबा जा. आलो तुला काय आणायचं का? थंड बिंड प्यायला काय नको आणू. आणून तिच्या डोक्यावर म्हणजे तिचं डोकं शांत होईल. काय काय म्हणते का अजून मम्मी? तेवढंच जमतय बोलायला. परे इथं बसून बसून कंटाळा आला. चल घरात तरी जाऊन बघू. चल काय चाललंय. और अभी तो रुको क्लाइमॅक्स अभी बाकी है. परे घरात 2 जार आहेत काय? नवा जार कुठला आहे ग? शिवाय काय मग एक जार ना मी घेऊन जाते घरी. तुम्हाला काय करायचं 2 जार? अगं त्या तू जार घेऊन गेल्यावर आम्हाला लागतंय की जार. अगं परे 2 जार कशाला लागतात ग तुम्हाला? एक आहे की घरात किती माणसं आहेत तुम्ही. एक मला नेते. बाई झालं तुझा सुरू. ही नेऊ का ती नेऊ काय काय नेते काय माहित. लय बड्या बड्या नको करू. तुला काय कळतंय का? गबस जरा चल. भया पुरे तुमच्याकडे दोन बास्केट आहेत. काय करते, एक बास्केट मला नेते, मला बास्केटच नाही बघ, इकडेच ठेव का साईडला, म्हणजे नाही नेता येते घरी. ही जार ही बास्केट घेऊन जाते. अगं त्या बास्केट मध्ये सगळ्यांचे कपडे असतात ग, ती रिकामी नाही ग, सगळे आवरले म्हणून त्याला मोकळं केलंय. परे तुझा बाप माझ्या जमिनीचा हिस्सा खातोय तेव्हा मी असंच म्हणलं का? आणि आज नुसते बास्केट घेऊन चालले तर नुसती चाव चाव करायला लागली. जरा गप्प बसत जा. चांगलं ठेवलंय. रुको जरा, सबर करो. काय काय खरेदी केली दिवाळीची बघू दे जरा तुझ्या मम्मीने. अगं कुठे गेलीस? अंधारात दिस ना, इकडे बघू लाग मला काय नवीन घेतलंयस. इकडे ह्यातली मम्मीने कुठली नवीन साडी घेतली ग? काय माहिती मला आता. बया 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 बया, कलर तर लय भारी आहे. चांगलं दिसतोय का? चांगलं दिसतोय ना. अगं आता तू आता मम्मीच्या साडीकडे आली का? आता मम्मीला तर साडी ठेवून दोन्ही बी घेऊन जातीस. अगं दोन आहेत त्या, दोन दोन कशाला, एकच कलरच्या घालल मी. मी काय करते थांब, कुठली चांगली ओळखी चांगली आहे ही तुझ्या मम्मीला ठेवते. अजून आहे का काय दुसरं? ही साडी चांगली आहे ना. अहो ताई, ती साडी माझ्या बहिणीला एक आणि मला एक घेतली. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो माझ्या भावाने साडी घेतली बहिणीसाठी, पण ती तुमच्या बहिणीसाठी नाही, त्याच्या लाडक्या बहिणीसाठी घेतली. तू काय काय लिहिणार आहे ग? अगं परे, माझ्या बापाच्या हिस्सेची जमीन तुझा बाप खातो तेव्हा मी अशीच बोलते का? आणि एखादी साडी घेऊन चालले तर दोघीच्या बी पोटात दुखायला लागले. अहो ताई, गैरसमज माझा काहीच झाला नाही. आम्हा दोघी बहिणी बहिणीला सेम साड्या आणल्या त्या. तुम्हाला घेतली बर बर. मग ही आणलेली साडी मी घेऊन जाते आणि तुझ्या बहिणीला दुसरे घेऊन दे त्याच्याकडनं. बर बर, जावा घेऊन. तुम्ही काय कधी ऐकणार आहे? तू ही काय करते, साडी बघ तिथं टाकते. तू काम कर, दोन सिलेंडर आहेत, एक जा घेऊन. सिलेंडर नको परे मला, काय ना एवढं वज कोण न्यायचंय? तुझा बापाला सोडवायला तर जाईल घेऊन, नकोच. चल बाहेर. दिवाळी संपल्यावर आत्या घरी जाताना ये दमादमाने घेऊन ये. अरे जार घेतला नाही होय? ओ नो, जार घे जात. ही पिशवी मी घेते, ही राहू दे माझ्याकडं, पडलं आहे का? हा तू जार घे की, जार घे तू, मी घेते. हा अगं त्या येताना एक पिशवी घेऊन आलती, जाताना 10 पिशव्या घेऊन चाललीच. अगं परे, तुझा बाप माझ्या बापाचा अर्धा हिस्सा खातोय जमिनीचा, मग मी तसंच बोलते का? हा सारखी ही घेऊन चालली ती घेऊन चालली. अगं त्या अजून दोन वस्तू आहे सेम सेम, तुला घेऊन जाते का? कुठल्या दोन वस्तू राहिल्या ग? मी तर सगळं घर शोधून काढलं, मला तर नाही दिसल्या. कुठल्या राहिल्यात वस्तू? अगं त्या पप्पावर ना दोन माणसाचं कर्ज आहे, एका माणसाचं कर्ज फेडते काय? लय तोंड चोरू चोरू करू नकोस, चल दादा लवकर मला सोडवून ये. अर्धा हिस्सा म्हणू म्हणू घरातल्या सगळ्या डबल डबल जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या घेऊन झाली. आली की काय ना काही घेऊनच जाते, रिकाम्या हातांत कवर जातच नाही. अर्धा हिस्सा म्हणू म्हणू सगळं घरातलं सगळं न्याय लागली. चल तुझी पोरगी काय मला इथं थांबून नाही द्यायची, चल लवकर. जार घेतलाय ना बाबा? घेतलाय की दिसा ना.